जर जोशी सरांना कारखान्यातच राहायचं होतं तर राजीनामा का दिला? सरांनी शेतकऱ्यांना फसवलं, सहकार नेते अण्णासाहेब जोडले, विकास पॅनेलचा झाला शुभारंभ। हाल सिद्धना सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत संपूर्ण पॅनल निवडून दिल्यास पहिल्याच जनरल मीटिंग मध्ये प्रलंबित बिलाचा प्रश्न सोडवला जाईल। कारखाना आर्थिक संकटात असला तरी कारखान्यात नवीन तंत्रज्ञान आणून कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत। कर्मचारी पगार आदी प्रश्न कारखान्यासमोर आव असून उभे आहेत, पण सत्ता दिल्यास आपण हे प्रश्न सोडवू असं आश्वासन सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांनी दिलं। आपाचीवाडी येथे सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या नेतृत्वाखालील विकास पॅनलचा प्रचार शुभारंभ करण्यात आला, यावेळी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर लगमाना कबनुरे, आमदार महंतेश कवडगीमठ, माजी आमदार दत्तू हल्ल्याबगोळ, हाल शुगर अध्यक्ष चंद्रकांत कोटीवाले, माजी अध्यक्ष सुकुमार पाटील, विद्यमान संचालक अविनाश पाटील, रामगोंडा पाटील, पप्पू पाटील, आप्पासाहेब जोल्ले, विश्वनाथ कमते, समित सासने, प्रताप मैत्राणी, जिल्हा पंचायत सिद्धू नराटे, ग्रामीण भाजप अध्यक्ष संजय शित्रे, जयवंत भाटले, दादाराजे निपाणीकर, निपाणीकर सरकार, बाबासाहेब देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आमदार महंतेश कवडगीमठ म्हणाले, अण्णासाहेब जोल्ले यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखान्याला कर्ज दिले आहे। त्यांनी यावेळीची निवडणूक सत्तेसाठी नाही तर कारखाना वाचावा यासाठी लावली, त्यामुळे आपण सर्वांनी विकास पॅनलला निवडून द्यावे असं ते म्हणाले। यावेळी हाल शुगर अध्यक्ष चंद्रकांत कोटीवाले म्हणाले, सध्या कारखाना अडचणीत असल्याने बिरेश्वर संस्था व जोल्ले कुटुंब कारखान्याच्या मदतीला आले आहे। कारखाना बंद पडण्याची भीती असताना धाडसाने निर्णय घेत त्यांनी पैसे दिले आहेत। प्राध्यापक सुभाष जोशी यांनी सध्याची परिस्थिती पाहता या निवडणुकीत सहभाग न घेता ही निवडणूक बिनविरोध करण्यास प्राधान्य द्यावं। जर प्राध्यापक जोशी यांना कारखान्यात राहायचं होतं तर त्यांनी राजीनामा दिलाच का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। प्राध्यापक जोशी यांनी आता निवडणुकीत भाग न घेता सभासद सहकार्य करतील का हा प्रश्न आहे, त्यामुळे कारखान्याच्या हितासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्यास त्यांनी सहकार्य करावं असं त्यांनी प्रतिपादन केलं। यावेळी आनंदराव यादव, गुरु भारमल, कुमार पाटील, बाबासाहेब देसाई, राजू पवार, निरंजन कमते, भरत नसलापुरे, दादाराजे निपाणीकर, सूर्यकांत पाटील, पप्पू पाटील, दादा जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले। महानकारी न्यूज साठी आपाचीवाडीहून शिवाजी पोरे। कोटीवाले यांचा हिरियर ही संस्थेनं हुट्टू हाकी ही संस्थेनं ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ರೈತರ ಕಾಮಧೇನು ಆಗಬೇಕಂತ ಕಟ್ಟಿದವು. ಆದರೆ ಈ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಯಾವ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಬೆಳಿಬೇಕಾಗಿತ್ತು, ಈ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಬೆಳೀಲಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಬೆಳೀಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಶ್ನೆ ನಮ್ಮ ಮುಂದಿದೆ. ಇವರು ಆಪಲನ್ನ ಸಾಂಗು ಇಚ್ಛಿತು, ಜರ್ ಸಹಕಾರ ಚಳವಳಿತ ಕಾರ್ಖಾನ ಜರ್ ರಾಹಿಲ್ ನಾ ತರ್ ಶೇತಕರಂಚ ಬರಿ ಹೋಣಾರ್ ನಾಹಿ ಹೈ.
प्रायव्हेट कारखान्या जर बिल देत असेल ते सगळं सहकार कारखाने बघूनच बिल देत असतात. त्यासाठी सहकार क्षेत्रातला असणारा हा साखर कारखाना वाचवण्याचा जबाबदारी आपल्या सर्वांचा आहे. आहिनेलेली ही साखरे कारखान्याचे येईल इवतु विकास पॅनल अंत हेसरिटार विकास आगबेकार मी सांगायला आहे. आणि एक दोन आपल्याकडे भैडा झालेला आहे, एक मराठा आणि एक देशसाठी रिझर्व्ह केलेला आहे. एक ओबीसी ए मधून दोन रिझर्व्ह आहे आणि त्यामधून एस सी आपला सुरकुमार गटाचा प्रताप नेत्रांनी घेतलेला आहे, ते सुद्धा मी उघड करायला लागलो. त्याचप्रमाणे एन टी एक्स आणि सर्वांना विनंती करतो मी सर्व कार्यकर्त्यांना, कोणी असलं तर सुद्धा आपलं नेते आहेत, आपलंच कार्यकर्ता आहे, सर्वांना मिळून एकत्रित करून एकजुटानं आतापर्यंत फॅक्टरीच असेल कुणाचं गावात आहे कुणाचं आहे आपल्याला सगळ्यांना समजलं. कारण जे लोक मी इथं बसले नाही सर्व पत्रपर्यंत काय तर दुसऱ्या पिढी असतील सर्वांचा, कारण पप्पू पाहिजे असतील, त्यांचे वडील असतील, सुकमांचे वडील असतील, यंदानाचे वडील असतील, असं सर्व सर्व आपलं जे आहे त्याचा संस्थापकांचा दुसऱ्या पिढी असताना काही सेफ सुद्धा त्यांचं गावाचं जास्ती आनंद आहे आणि त्यामधून आम्ही आपण काही चेंजेस करू शकत नाही. काही अन्नभोग हवामान काही नेत्यांना वाट बघत असते काहीतरी कॉम्प्रोमाइज होईल म्हणून कॉम्प्रोमाइज तर शक्यच नाही. हे निवडून येणार आपलं थोडं आपलं सर्व एकाच गटामधून निवडून येणार. तुम्ही आज भरा नाही भरा काही आपल्या नेत्यांना म्हणता हे अन्नभोग व्हायला पाहिजे, मी पण माझ्याकडे अन्नभोग होणार आहे, परंतु हे सुद्धा मला इलेक्शन झालेला किती किंमत असते तेवढा अन्नभोग किंमत असते इलेक्शनच होईल म्हणा त्याच्यात काही वाद असते. की जसं अण्णा साहेबांनी सांगितलं ग्रामपंचायतीतून कालच्या नगरपालिकेपर्यंत जसा भाजपाचा झेंडा फडफडता तसा तहसीलदारांच्या कृपेला कारखान्यावरती देखील आपला विकास पॅनलचा झेंडा नक्कीच फडकला. हे कारखाने सांगितले मला आज सांगावं असं वाटतंय. गेल्या 5 वर्षामध्ये मी देखील अण्णा साहेब देखील हे विषय कुणाजवळ देखील बोलला नव्हता. जेव्हा ह्या भागामध्ये आज असं वाटतंय तहसीलनाथांची कृपा जोल्ले परिवारावरती आणि इथं उपस्थित सर्वांच्यावरती आहे हे आपल्याला दिसून येते. कारण आपण एक म्हण म्हणतो भगवान के घर में देर है मगर आमदेर नाही है. तर आज मी ह्या भागामध्ये 2 वेळा आमदार म्हणून तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिला आणि जेव्हा मी आणि अण्णासाहेब चिक्कोडे सदनगा मतदारसंघामध्ये अण्णासाहेब निवडणुकीला उभा राहायचो उभा राहायचे मी संघटना करायची तिथं 2 वेळा आम्ही हरलो आणि असा प्रसंग आला की निपाणीतनं आपण निवडणुका लढवायला पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असू दे मी निपाणीला यायला किंवा ज्वले घरानं निपाणीला आमदारकीच्या निवडणुकीला यायला देखील हर्षदनाथ कारखाना कारणीभूत होता. काळ्या बाजूला का